आज आपण पाहूयात रोमन संख्यांशी संबंधित काही गैरसमज आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूयात रोमन संख्या लिहिण्याचे नियम अशा प्रकारे आहेत व्हिडिओ थांबून तुम्ही त्याचे पुन्हा निरीक्षण करू शकता गैरसमज एक चौदा ही संख्या रोमन पद्धतीमध्ये कशी लिहावी रोमन संख्यांचे नियम ठीक समजून न घेतल्याने एक या चिन्हाला चार वेळा वापरले जाते हा एक चुकीचा समज आहे ह्याच प्रकारे गोंधळामुळे बऱ्याचदा चौदाला दहा अधिक पाच मिळून होतात पंधरा आणि यातून एक वजा करण्यासाठी एक चे चिन्ह दहाच्या आधी लिहिले जाते असे लिहिणे चुकीचे ठरते या प्रकारे चिन्ह डावीकडे लिहून वजा केले जाते आणि उजवीकडे लिहून अधिक केले जाते या समजातील गोंधळामुळे एक चे चिन्ह पाचच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले चिन्हा जाते हे सुद्धा चुकीचं आहे योग्य समज असा आहे की चौदा म्हणजे दहा अधिक चार दहा आणि चार या चिन्हांचा उपयोग करून या प्रकारे योग्य उत्तर मिळवले जाते गैरसमज दोन रोमन पद्धतीमध्ये नव्याण्णव ही संख्या कशी लिहावी नव्याण्णव बरोबर शंभर वजा एक समजून बऱ्याचदा याला रोमन पद्धतीमध्ये या चुकीच्या पद्धतीने व्यक्त केले जाते हा समज योग्य आहे की छोट्या चिन्हाला मोठ्या चिन्हांच्या डावीकडे लिहून मोठ्या चिन्हातून छोटे चिन्ह वजा करावे परंतु हे करताना लक्षात ठेवले पाहिजे की कोणतेही छोटे चिन्ह जसे एक एकचे त्यापेक्षा मोठ्या चिन्हातून जसे पाच चे चिन्ह दहाचे चिन्ह यातूनच वजा केले जाऊ शकते जेव्हा की त्याही पेक्षा मोठ्या चिन्हातून चिन्ह, जसे पन्नास शंभर आणि पाचशेच्या चिन्हांतून वजा केले जाऊ शकत नाही यावरून योग्य उत्तर आहे पर्याय दोन गैरसमज तीन खालीलपैकी कोणती रोमन संख्या योग्य प्रकारे व्यक्त केली गेली आहे पर्याय एक मध्ये दहा चे रोमन चिन्ह चार वेळा वापरले आहे जेव्हा की कोणतेही रोमन चिन्ह तीन पेक्षा जास्त वेळा वापरता येत नाही याची माहिती नसल्या कारणाने पर्याय एक योग्य मानला जातो जेव्हा की हे एक चुकीचे उत्तर आहे ह्याच प्रकारे पाच पन्नास आणि पाचशेचे चे चिन्ह कधीही पुन्हा वापरता येत नाही हे माहीत नसल्यामुळे पर्याय दोन योग्य समजले जाते हे देखील चुकीचे उत्तर आहे योग्य समज हा आहे की फक्त एक दहा शंभर आणि एक हजारचे चिन्ह पुन्हा वापरू शकतो परंतु हे चिन्ह फक्त तीन वेळा वापरू शकतो यावरून पर्याय तीन योग्य उत्तर आहे बऱ्याचदा चिन्हांकडे बघून हे ठरवलं जातं की सर्व पर्यायांमध्ये रोमन पद्धतीचे चिन्ह आहेत म्हणून सर्व पर्याय योग्य आहेत येथे नियमांचा उपयोग केला जात नाही आणि पर्याय चार योग्य समजले जाते हे देखील चुकीचं उत्तर आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिले रोमन संख्यांशी संबंधित काही गैरसमज आणि ते दूर केले